मनोज दरंगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस. सरकारला मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी आज रात्रीपर्यंतचा अल्टिमेटम. पुन्हा एकदा जलत्याग करण्याचा इशारा. मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा. सह्याद्री अतिथीगृहावर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. 10:30 बैठक पार पडणार. मराठा आरक्षणासंदर्भात महत्वपूर्ण निर्णयाची शक्यता. जालना जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद. 2 नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद असणार. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय. नांदेड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू. उपोषण आंदोलन मोर्चा रॅली काढण्यास देखील बंदी. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार. धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दुसऱ्या दिवशी देखील संचारबंदी. शाळा बस बाजारपेठा देखील बंद असणार. शाळेच्या परीक्षा देखील पुढे ढकलल्या. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आजपासून कुणबीज प्रमाणपत्र दिलं जाणार. धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये कुणबीज जात प्रमाणपत्र वाटप. धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांची माहिती. परभणी मध्ये शांततेत चाललेल्या मराठा आंदोलनाला गालबोट. अज्ञात युवकांकडून परभणी शहर आणि परभणीच्या झिरो फाटा या ठिकाणी दगडफेक. धुळ्यामध्ये मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटीची लांब पल्ल्याची बससेवा बंद. मराठवाड्यातील आणि पुणे अहमदनगर मार्गावरील बसच्या फेऱ्या रद्द. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात देखील पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. 1000 पोलीस बंदोबस्तामध्ये तैनात. शांततेमध्ये आंदोलन करण्याचं पोलीस अधीक्षकांचं आवाहन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई पुणे एक्सप्रेसवर पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ. रायगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची केली पाहणी. साताऱ्यातील पाटणमध्ये मराठा संघटनांकडून नारायण राणे त्याचबरोबर गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधामध्ये आंदोलन. मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा मराठा संघटनांकडून निषेध. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शहादा फाट्याजवळ शिरपूर सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको. पोलिसांनी 21 आंदोलकांना ताब्यात घेतलं. नाशिकच्या नांदगावमध्ये मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी बंद. नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. अत्यावश्यक सेवा वगळता गावामध्ये बंद. नाशिकच्या दाभाडे गावामध्ये साखळी उपोषण. राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत जोरदार घोषणाबाजी. जळगावमध्ये 8 दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनामध्ये आजपासून जलत्याग. कुणबीचं प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा. जळगावातील उमाळा गावामध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी. उमाळा गावातील मराठा समाजाचा जरांगे पाटील यांना पाठिंबा. मराठा आरक्षणासाठी पवईमध्ये राजकीय नेत्यांना आता प्रवेशबंदी. पवई कुर्ला घाटकोपर विक्रोळी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नाशिक काँग्रेसच्या वतीनं दुवा पठण. मनोज दरंगे पाटील यांच्या प्रकृतीसाठी देखील प्रार्थना. डोंबिवलीमध्ये मराठा समाजाची बैठक. मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव उपस्थित. 2 नोव्हेंबरपासून गांधीगिरी उपोषण करणार. परभणीमध्ये 2 ठिकाणी दगडफेक. अज्ञातांच्या दगडफेकेमध्ये दुकानांचं नुकसान. तर दुसरीकडे झिरो फाट्यावर काही युवकांकडून पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. आमदार दिलीप लांडे यांच्यासह आमदारांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. ठाणे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पुढाऱ्यांना आता प्रवेशबंदी. नेत्यांना काळे झेंडे दाखवण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा.